महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार 2 जूनला विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. 9 जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. तसंच या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान होणार आहे. शिवसेनेचे सुभाष देसाई, भाजपचे प्रवीण दरेकर, रामराजे निंबाळकर, सदाभाऊ खोत अशा दिग्गज नेत्यांची विधान परिषदेतील टर्म संपते. याच जागेवर निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या 10 जागांपैकी 5 जागा भाजपच्या आहेत. मात्र सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाला 4 जागा निवडून आणता येतील असं चित्र आहे. याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी 2 जागा आणि काँग्रेसची 1 जागा निवडून येऊ शकतात. काँग्रेसला आणखीन 1 जागेसाठी म्हणजेच 10व्या जागेसाठी अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चांगलीच टक्कर होण्याची शक्यता आहे. राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकीकडे राज्यसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच आता राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. 20 जून रोजी या निवडणुका घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय गणिताची जुळवाजुळव करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यसभेनंतर अवघ्या 10 दिवसात राज्य विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींच्या हालचाली वाढल्या आहेत.